नमस्कार, मी मंदार जोशी। तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत। रसिको, येत्या 1 मार्चला लग्न कल्लोळ हा चित्रपट प्रदर्शित होतोय आणि त्याच्यात एक अतिशय महत्त्वाची भूमिका साकारली आहे ती युवा अभिनेत्री, जी आत्ता खूप चांगलं काम करते, अमिता कुलकर्णी। अमिता, तुझं तारांगणमध्ये खूप खूप स्वागत। गेले 2-3 वर्ष तू चांगलं काम करतेस, पण थिएटरमध्ये रिलीज होणारी तुझी ही दुसरी फिल्म आहे आणि खूप छान आहे। जर आत्ता आम्ही ट्रेलर बघितला, खूप चांगला वाटलेला आहे, फ्रेश वाटलेला आहे, आणि या सिनेमाची कास्ट खूप चांगली आहे। एकंदरीत प्रेक्षकांना काहीतरी छान बघायला मिळणार असं दिसतंय। तुझा अनुभव काय होता, तू कशी या सिनेमाशी जोडली गेलीस, तिथंपासून आपण सुरुवात करूया। येस, सो फर्स्ट ऑफ ऑल, इतक्या सिनियर ॲक्टर्सबरोबर मला काम करायची संधी मिळाली आणि माझं नशीब खरंच इतकं चांगलं आहे ना, म्हणजे पहिली जी फिल्म होती थिएटर रिलीज, त्या पहिल्या फिल्ममध्ये मी अशोक मामांबरोबर काम केलं आहे, टचवूड, आणि आता सेकंड टाइम सिद्धू आणि सुप्रिया कर्णिक, प्रिया बेर्डे सारखे सगळे दिग्गज कलाकार, त्यामुळे मला इतकं भारी वाटतं ओव्हरऑल हे सगळं। आत्ता ट्रेलर लॉन्च आणि पोस्टर्स येत आहेत, सॉन्ग्स येत आहेत, पण शूट करताना तुम्ही म्हणाल तर अशी कमाल धमाल करायला आम्हाला फार वेळ नाही मिळाला, खूप कमी वेळात आम्ही हे शूट केलेलं आहे, त्यामुळे कामात सगळ्यांचा फोकस होता। पण तसा एक्सपिरियन्स म्हणाल तर, तुम्ही जेव्हा इतक्या सिनियरबरोबर काम करताना, तेव्हा एक मनात कुठेतरी भीती असते की बापरे, आपलं कुठेतरी काम नाही आवडलं किंवा आपल्याकडनं काही चूक झाली तर मग काय। सो ती भीती मला सारखी होती, पण शूटिंगचे जे एक पहिला आठवडा होता तेव्हा मला खूप दडपण होतं हे काम करताना, पण जसजसं आम्ही शूट करत गेलो, एकमेकांना ओळखत गेलो, आमचं बॉन्डिंग होत गेलं, तसतसं मला हे रिअलाईज झालं की नाही, हे ॲक्टर्स सिनियर असले तरी माणूस म्हणून इतके भारी आहेत ना सगळे, की त्यांना हे जेव्हा दिसते की नाही, आपल्या या नवख्या कलाकाराला थोडंसं कुठेतरी अनकम्फर्टेबल, कुठेतरी भीतीही दिसते, तर त्यांनी इतकं कम्फर्टेबली हँडल करून घेतलं ते सगळं आणि इतकं समजून घेतलं की नंतर मला ते दडपण आणि ऑकवर्डनेस नव्हता काम करताना, ते ओव्हरऑल खूप छान झालेलं, खूप धमाल। एखादा प्रसंग तुझ्या कायमस्वरूपी लक्षात राहिली या सिनेमातला शूटिंगच्या वेळेचा प्रसंग? हां, म्हणजे शूटिंगचा पहिला दिवस आणि पहिला सीन, बरं, त्या सीनमध्ये खूप ॲक्टिव्हिटीज होत्या, म्हणजे मी रागारागात बाहेरून येते, बॅग टाकते, फ्रीजमधून पाण्याची बॉटल काढते, पाणी पिते, त्यानंतर आजी मला कलिंगड खायला देते वगैरे, कलिंगड खाता खाता मला बोलायचं होतं। सो ते सगळ्या ॲक्टिव्हिटी करताना ते खाता खाता जे बोलणं होतं ते क्लिअर होत नव्हतं आणि त्यामुळे माझे खूप रिटेक झाले। बरं, 1-2 रिटेक झाल्यानंतर ना कुठेतरी कॉन्फिडन्स असा थोडा कमी होतो की बापरे, आपल्याला जमत नाही आहे। मग ते 3-4 पण असं झालं, म्हटलं बापरे आता काय, मी म्हटलं की नाही मला 5 मिनिटं द्या, मी जरा फोकस होते आणि जरा रिलॅक्स होते, मग आपण परत करू। सो हा एक गमतीदार किस्सा होता, मला वाटलं आता सगळे चिडणार आणि मला ओरडणार की काय चाललंय, पण नसतीलच कोण ओरडले, सगळ्यांनी तुला खूप सपोर्टच। येस येस येस। बाय द वे, तुझा रोल काय आहे, रोल बद्दल सांग, रोलचं नाव काय आहे किंवा कसे शेड्स आहेत या रोलला? रोल माझा, मी आणि मयुरी देशमुख जी आहे ती, आम्ही बहिणींचा कॅरेक्टर करतो आहे आणि माझं नाव प्रीती आणि ती श्रुती। सो बहिणी म्हटल्यानंतर आपल्या डोक्यात येतं की बहिणी आहेत ना, मग ते सारखे असणार, स्वभाव सारखे असणार, दिसायला सारखे असणार, सो यात असं नाही आहे, आमचे स्वभाव दोघींचे फार वेगळे आहेत। ती खूप अशी सॉफ्ट स्पोकन आणि खूप विचार करणारी, खूप प्रेमाने प्रत्येकाशी वागणारी, प्रत्येक गोष्ट मनात ठेवणारी, की आधी खूप विचार करणार आणि खूप विचार केल्यानंतर डिसिजन घेणार। पण प्रीती जी आहे ती खूप बेधडक आहे, म्हणजे ती फार विचार नाही करत, तिचं असं असतं की हां केलं तर ठीक आहे, बघू पुढचं पुढे, असं तिचं आहे। सो ती अशीच वागते थ्रूआउट आणि ती अशा काही बेस्ट किंवा बेस्ट नाही, पण अशा कुठल्या तरी खोडकर आयडियाज पण देते या बहिणीला, की जेणेकरून तिथे गोंधळ होतो, मग ती सगळ्यांचा ओरडा खाते वगैरे, असं सगळं पण मी केलेलं आहे, पण ती काय मजा आहे तुम्ही ती फिल्म मध्ये बघ। ही फिल्म तर आता 1 तारखेला रिलीजच होईल, बाकी तुझं सध्या काय काम सुरू आहे, कशा पद्धतीनं तुझं करिअर शेपअप होत आहे त्याच्याबद्दलही आपल्या प्रेक्षकांना सांग। येस, सो मी आता सन मराठीवर एक सिरियल करत होते, प्रेमासरंग यावे, पण ती सिरियल आता वर्षभर झाल्यानंतर माझ्या बाबांची तब्येत जरा खालावली होती, म्हणजे ऍडमिट होते ते, सो मी ती सिरियल सोडली आहे, आता 1 महिना झाला, सो सध्या ब्रेक घेतला आहे 2 महिन्याचा, ते जरा पूर्णपणे रिकवर झाले की मी परत कामाला सुरुवात करेन। म्हणजे कुठं असती तू, मुंबईतच असतेस सध्या? आई बाबा, हां मी मुंबईत आहे आता, त्यांना इकडे आणलं आहे, पण आई बाबा नागपूरला होते तेव्हा, सो माझी जरा शूटिंग आणि धावपळ येणं जाणं ते नव्हतं जमत। तू घरात म्हणजे त्यांच्याकडे बघणारी
एकटीच आहे सत्ता? भाऊ आहे पण तोही पुण्यात असतो. आता असं झालं होतं की कोविडच्या काळात ऑफिसेस बंद होते, पण आता ऑफिसेस सगळ्यांचे ओपन झाले, त्यामुळे त्याचीही धावपळ माझीही धावपळ असं झालं होतं. मग आम्ही विचार केला की त्यांना इकडे आणूया, म्हणजे दोघांचाही सपोर्ट होईल आणि आम्हालाही जरा धीर मिळेल की ते आपल्या सोबत आहेत सध्या. त्यामुळे मी सिरियल सध्या सोडली. आता कसे आहेत ते? आता स्टेबल आहेत. पण मला हे खूप महत्वाचं गोष्ट मानलं आपण, म्हणजे करिअर तर प्रत्येकासाठीच महत्वाची आहे, पण शेवटी आपलं रिलेशन आपले आई वडील जास्त महत्वाचे आहेत आणि त्यांच्यासाठी तू वेळ देतेस ही खूप चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं. म्हणजे मी तर हे म्हणेन की काम तुम्ही एखादं आई वडिलांसाठी सोडताय तर तुम्हाला दुसरी कामं 100% मिळणार, पण आई वडिलांना सोडून तुम्ही जेव्हा कामाला महत्त्व देता ना, तेव्हा दुसरे आई वडील तुम्हाला 100% नाही मिळणार. त्यामुळे मला असं जेन्युइनली वाटतं की ज्या आई वडिलांमुळे आज आपण उभे होत, ज्या आई वडिलांमुळे आपण इतकं सगळं करू शकतो, त्या आई वडिलांसाठी इतकं सॅक्रिफाईस करायला पाहिजे. खूप छान, तुझं हे खूप चांगलं जेस्चर आहे. बाय द वे, तुला म्हणजे कशा प्रकारचं काम आहे, तू सध्या कशावर कॉन्सन्ट्रेट करणार आहेस, कशा प्रकारचे रोल तुला करायचे? मला ना सस्पेन्स, थ्रिलर, फायटिंग हे सगळं करायला आवडतं. मी जी सिरियल करत होते त्यात पण मी खूप फाईट्स केल्यात, म्हणजे माझं कॅरेक्टर इतकं स्ट्रॉंग होतं. आणि बेसिकली अमिता जी आहे ती रिअल लाईफमध्ये पण अशीच आहे, व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड, फायटिंग करणारी, मस्त असं बेधडक जी. सो ते सिरियलमधलं कॅरेक्टर असंच होतं. मला मज्जा आली खूप. आणि अमोल कोल्हे सरांचं ते प्रोडक्शनमध्ये मी काम करत होते, सो त्यांना खूप थँक्यू म्हणायचं आहे मला की त्यांनी मला कास्ट केलं त्या कॅरेक्टरसाठी. मजा आली मला, परत कधीतरी असं कॅरेक्टर करायला नक्कीच आवडेल. खूप छान, मला वाटतं की अमिता ह्या सिनेमातही तू चांगलंच काम केलं आहेस आणि तू ज्या पद्धतीने विचार करतेस तुझ्या करिअरकडं किंवा एकंदरीतच आयुष्याकडं, तुला नक्कीच चांगल्या भूमिका मिळतील. तुला तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.